सांगली आणि कोल्हापूर इथे महापुराची परिस्थिती पाहता सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे. आता मराठी कलाकारांनीही जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्याचा निर्णय घेतला असून अभिनेता सुबोध भावे यांनी सोशल मीडियावर कलाकारांसह नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. अभिनेत्री सई तामणकर, श्रुती मराठी, मृण्मयी देशपांडे यांनी नागरिकांनी मदत केली असून ही सर्व मदत कोल्हापूरसह सांगली कोकण परिसरातील नागरिकांना दिली जाणार आहे. ही दुर्दैवी घटनाच आहे, म्हणजे ह्या घटनेकडे वेगळ्या कुठल्याच दृष्टिकोनातून पाहू नाही शकत. कोल्हापूर सारख्या ठिकाणी आमचे अनेक मित्रमंडळी तिकडे राहतात किंवा गेली अनेक वर्ष आम्ही तिकडे शूट करतो. कोल्हापूरच नाही, ही परिस्थिती कुठेही उद्भवली असते तरीसुद्धा सगळे कलाकार एकत्र आलेच असते. कलाकारच नाही तर माणसांनीसुद्धा वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधले लोक मदत करतायत. प्रत्येक जण जेवढं शक्य होईल तेवढी मदत करत आहे आणि हे इंटरव्ह्यूज देण्याचं कारणसुद्धा या माध्यम ही प्रभावी माध्यम आहेत लोकांपर्यंत पोहोचण्याची. नाहीतर हल्ली त्याच्यावरही टीका होतात की तुम्ही मदत करता आणि त्याचं काय, म्हणजे तुम्हाला कशाला ही गोष्ट बोलून दाखवायचे. तर एकच आवाहन मी करू इच्छिते की ही तर मदत आता टेम्पररी आहे, म्हणजे आत्ताच्या त्यांच्या लगेजच्या ज्या काही त्यांना प्रॉब्लेम्सला सामोरं जावं लागणार आहे ते सॉल्व्ह होतील. पण ज्यांची घरं वाहून गेली आहेत, ज्यांची गुरं वाहून गेलेली आहेत, ज्यांचं संसार उद्ध्वस्त झालेलं आहे, त्यांना त्याच्यामधून सावरायला पुढची अनेक वर्षं लागणार आहेत. सो ही एक घटना आत्ता घडली, आम्ही काय मदत केली आणि आमची जबाबदारी संपली असं न करता याच्यासाठी एक मदतीसाठीसुद्धा प्लॅनिंगची गरज आहे आणि ती पुढच्या 4-5 वर्षांपर्यंत आपण कसं करसुद्धा याच व्यवस्थेचा एक भाग आहे आणि प्रत्येकाचं महाराष्ट्रावरती तितकंच प्रेम आहे, कारण प्रत्येक प्रेक्षकांनी आमच्यावरती तितकंच प्रेम केलं आहे, आम्हाला अनेक वर्ष सांभाळून घेतलं आहे आणि त्याचाच एक भाग, एक आमचं उत्तरदायित्व, एक जबाबदारी म्हणून महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक मराठी कलाकार आज एकत्र आला आहे. मग तो वेगवेगळ्या शहरांमध्ये, वेगवेगळ्या गावांमध्ये, भागांमध्ये राहत असेल आणि नाट्य परिषदेच्या माध्यमातून आणि मेघराज आमचे इथे आहेत मराठी चित्रपट मंडळाच्या माध्यमातून आम्ही सगळेजण एकत्र आलो आहे आणि पुणे, ठाणे, पिंपरी चिंचवड, कल्याण, बोरिवली या ठिकाणी जवळजवळ 7 सेंटर्स आम्ही चालू केले आहेत नाट्य परिषदेच्या शाखांमध्ये आणि त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही आवाहन केलं होतं लोकांना आणि कलाकारांना की जे जे शक्य होईल तुम्हाला ते तुम्ही तिथपर्यंत आणून द्यावत, म्हणजे जेणेकरून आम्ही ते सगळं सामान त्या भागातल्या पूरग्रस्त नागरिकांपर्यंत पोहोचू, बांधवांपर्यंत पोहोचू. आणि इथे फक्त सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर नाही तर कोकणातलीही अनेक गावं पुराने ग्रस्त आहेत, तर त्या कोकणातल्या पण रहिवाशांना, तिथल्याही बांधवांपर्यंत हे सामान नक्की पोहोचेल. नाहीशी झालेत, उद्ध्वस्त झालेत, त्यांनाही त्या घरांचा आसरा मिळेल. त्यामुळे एकच विश्वास फक्त द्यायचा आहे की मित्रांनो, बांधवांनो, तुम्ही कोणीच एकटे नाही आहात, फक्त मराठी कलाकार नाही तर संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या बरोबर तितक्याच ताकदीने, तितक्याच खंबीरपणे उभा आहे आणि लवकरात लवकर तुम्ही या संकटातनं बाहेर पडाल, कारण तो विश्वास आम्हाला आहे.